बेडक गावातील प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमणे काढण्यास झाली सुरुवात. मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. बेडक गावातून जाणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गावरील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे काढण्याच्या मागणीसाठी मिरज प्रांत कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज हद्दीमध्ये सुमारे 63 अतिक्रमण म्हणजेच रस्त्याच्या एका बाजूला 33 तर दुसऱ्या बाजूला 30 दुकानाचे अतिक्रमण असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने याचा सर्वे करून या दुकानदारांना 24 तासात दुकानाचे अतिक्रमण काढून घ्यावे अशा नोटिशा बजावल्या होत्या. यातील काही अतिक्रमणे कालपासून दुकानधारकांनी स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली होती. आज सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी बेडकमधील मुख्य रस्त्यावर आपल्या लवाजम्यासह दाखल झाले व उरलेली अतिक्रमणे JCB सहाय्याने काढण्यास सुरुवात केली. सदरच्या अतिक्रमण मोहिमेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या नोटीशीविरोधात बेडक गावातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने आणि व्यवहार बंद ठेवून या अतिक्रमण तात्काळ काढण्याला विरोध केला होता. तर अतिक्रमण काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी 10 दिवसांची मुदतसुद्धा प्रशासनाकडे मागितली होती, परंतु सदरचे अतिक्रमण काढण्यास प्रशासनाने आजपासून सुरुवात केली आहे.